पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खंबीर नेतृत्वामुळे आपला देश महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. 2014 सालापर्यंत भारत आर्थिक बाबतीत 11व्या स्थानावर होता. मागील 9 वर्षात भारत 5व्या स्थानावर पोहोचला आहे. 2030 सालापर्यंत भारताला आर्थिक क्षेत्रात जगात 3रा क्रमांकावर नेण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. तो पूर्णत्वास नेण्यासाठी, आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ दिली पाहिजे असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. प्रधानमंत्री जनजात आदिवासी न्याय महाअभियानाच्या संपूर्ण देशातील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी सभागृहात देखील PM जनमन आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होते. यावेळी आमदार रवी पाटील, जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भारत बास्टेवाड, एकात्मित आदिवासी विकास प्रकल्प पेन अधिकारी शशिकला अहिराव, केंद्रीय नोडल अधिकारी मुकेश यादव उपस्थित होते. यावेळी PM जनमन योजनेअंतर्गत लाभ दिलेल्या 21 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक लाभाचे वाटप केंद्रीय मंत्री राणे यांच्या हस्ते करण्यात आले.